शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान हो परिस्थिती संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणारे डब्ल्यू डीचा प्रभाव संपल्याचं आता जवळपास दिसित होत आहे डब्ल्यू डी अतिशय अतिउत्तरीकडे सरकले आहेत मध्य भारतावरचा त्याचा प्रभाव सध्या तरी संपला आहे चक्रीवादळास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत असल्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठी बाष्पयुक्त ढगांची गर्दी झाली आहे महाराष्ट्रात आता दक्षिणी भागात म्हणजे खास करून लातूर धाराशिव सोलापूर बीड दक्षिण थोडंफार परभणी नांदेड हिंगोलीच्या दिशेने पावसाचं अवतरण आहे थोडं छत्र छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत त्याचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या विभागात आता पावसाचं उतरून राहील त्याचबरोबर दक्षिण कोकणात म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे आता सध्या पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालनाचा दक्षिणी भाग बीड परभणी काही प्रमाणात वाशिम हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती आहे धाराशिव आणि सोलापूर या ठिकाणी सुद्धा काही भागात पावसाळी वातावरण आहे जी एफ एस मॉडेलनुसार सात तारखेला चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड काही प्रमाणात नांदेड परभणी वासिम हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचा दक्षिणी भाग अहमदनगर आणि थोडाफार नाशिकचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाचं वातावरण आता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे जवळपास दोन आठवडे पाऊस उघडीप देईल असा अंदाज आहे आठ तारखेला सुद्धा केवळ दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच पाऊस राहणार आहे यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण विदर्भ या भागातच पाऊस जतन राहणार आहे या मॉडेलनुसार जवळपास नऊ तारखेपासून सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे या मॉडेलनुसार आपण बघतो नऊ तारखेपासूनच अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराच्या दिशेने वारे प्रवाहित होणार आहेत यातून अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती दहा तारखेला निर्माण होईल अकरा तारखेला ही गतिमान व्हायला सुरुवात होईल व यातून एक डिप्रेशन तयार होईल हे डिप्रेशन बारा तारखेला वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे म्हणून हे वादळ तयार व्हायचं आहे त्यामुळं याची दिशा बदलण्याची अधिक शक्यता असते त्यामुळं दररोजच्या व्हिडिओमध्ये याची अपडेट आपल्याला घ्यावी लागते फक्त तेरा तारखेला हे अतिशय गतिमान होणार आहे आणि आत्ताच्या अंदाजानुसार तरी अजूनही ते म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे आपण कालही बघितले जवळपास एकशे पंच्याहत्तर ते शहात्तर किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ म्यानमारला धडकणार आहे आपण काल बघितलं होतं की तेरा तारखेला दुपारपर्यंत हे धडकेल असं वाटत असताना आज ते जवळपास चौदा तारखेला म्यानमारला धडकेल अशी शक्यता आहे त्यामुळे सारखा अंदाजामध्ये बदल होतो आहे त्यामुळे नेमकी काय परिस्थिती होणार यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल कारण वादळांची दिशा सुरुवातीच्या काळात बदलण्याची शक्यता असते पण चौदा तारखेला दुपारपर्यंत हे म्यानमारच्या दिशेने पुढे निघून जाईल जवळपास दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर प्रति तास वेगाने हे वादळ निघून जाणार आहे या वादळाचे दोन परिणाम लक्षात घ्यायचे आहेत या वादळाचा पहिला परिणाम असा होणार आहे की मान्सून सक्रिय होण्याकरता याची मदत होणार आहे परंतु बाष्पयुक्त वारे खेचल्यामुळे महाराष्ट्रात जो अवकाळी पाऊस होतो आहे हा पाऊस या काळात बंद होणार आहे आणि जवळपास दोन आठवड्याची उघडीप पाऊस देईल असा अंदाज आहे मश्चिमी वाऱ्यांचा निर्माण झालेला प्रवाह कमी होऊन नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आपण सध्याचं वातावरण जर रात्रीपासूनचं बघितलं तर सोलापूर धारासीव या भागात पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे दक्षिण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे आणि हळूहळू हे वातावरण कोकण किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात आणखी दोन दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे आता आज दुपारनंतर कोकण किनारपट्टीला पाऊस वाढणार आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या विभागात आज दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सांगली आणि सोलापूरमध्ये देखील बऱ्याच विभागात आज जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे आठ तारखेला देखील हे वातावरण जवळपास छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर बीड वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा पुणे नाशिकपर्यंत किंवा ठाणे पालघरपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे हे जोरदार वातावरण हे महाराष्ट्रामध्ये राहणार आहे मात्र दहा तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे जवळपास दहा तारखेला पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार नाही केवळ पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हे वातावरण दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून जी उघडीप सुरू होईल ती जवळपास आत्ताच्या अंदाजानुसार तरी सोळा तारखेपर्यंत आहे अधूनमधून काही पावसाची परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार झाली तर त्या संदर्भातला अंदाज आपण तातडीने देणार आहोत दररोज आपण सकाळ संध्याकाळ अंदाज देतोच त्यामुळे आपल्याला अंदाजाची अपडेट मिळणार आहे दोन एक आठवड्याची उघडी महाराष्ट्रात राहील असा अंदाज आहे आणि मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार व्हायला सुरुवात झालेली आहे यातून मान्सून नेमकी कधी दाखल होणार कारण वीस तारखेला अंदमानात मान्सून दाखल होतो आणि त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो त्यामुळं आपण या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता महाराष्ट्रात गारपीट होणार नाही खास करून विदर्भातील पाऊस आज आता उघडणार आहे आणि हळूहळू मराठवाडा आणि नंतर उत्तर महाराष्ट्र असा पाऊस उघडत जाईल मिळील जसा चक्रीवादळाची परिस्थिती तीव्र होईल तसं महाराष्ट्रातील वातावरण पावसाचं कमी होत जाणार आहे मान्सूनचे पूर्वसंकेत म्हणजे व चक्रीवादळं असतात आणि ती आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही एक प्रकारची मान्सूनची प्रक्रिया सुरू झालेली आहे मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढेल आणि नंतर हळूहळू मान्सून देखील स्थिरावेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे